हाय हॅलो नमस्कार, जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आली, रेसिपी नाही म्हणू शकत तर आज आपण एक प्रकारे चाट बनवणार आहे, छोले चाट बनवतोय। आता थोडासा पाऊस पण चालू आहे बाहेर, 2-3 दिवस झालं सर कंटिन्यू पाऊस आहे, तर काहीतरी असं चटपटी आणि हे खायचं होतं, म्हणजे वेगळी अशी टेस्ट पाहिजे होती, तर त्यासाठी म्हणलं चला आज आपण छोले चाट बनवूया। तर मग चला बनवूया। तर इकडे मी भिजवलेले छोले घेतलेले आहेत आणि इकडे एका पाण्यामध्ये स्वच्छ धुवून वगैरे घेतले। इकडे एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवले, पाणी चांगलं गरम झालं की त्यामध्ये छोले घालून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि त्यामध्ये चांगले छोले आपण शिजवून घेणार आहे। तर इकडे छोले आपले चांगले शिजलेले आहेत आणि त्याच्यातून मी पाणी काढून एका साईडला घेतलेलं आहे आणि त्याला इकडे एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे। तर यामध्ये आपण थोडेसे घालणार आहे आता मसाले आणि थोडंसं बेसन पीठ आणि कॉर्नफ्लॉवर। तर इकडे मी 2 चम्मच बेसन घालून घेते, तसंच 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं। कॉर्नफ्लॉवरमुळे थोडंसं कडकपणा येतो आणि खायला पण ते कुरकुरीत असे लागतात। तर इकडे मी 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर घातलं, अगोदर अर्धा घातलं, अडलं थोडंसं कमी पडतं आहे म्हणून मी पुन्हा 1/2 चम्मच घातलं। थोडीशी हळद घालायची, हळद आपण अगोदरच घातलेली आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता छोलेला खूप छान असा येल्लोसर असा कलर आलेला आहे। तसंच इकडे मी घालून घेतला थोडासा गरम मसाला, तसंच थोडंसं लाल मसाला आणि थोडंसं चवीनुसार मीठ, हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अगोदर जर छोल्यामध्ये तुमचं पाणी राहिलं असेल तर पाणी वरून घालू नका, अगोदर केवढं मिक्स होत आहे ते बघा आणि त्यानंतरच थोडंसं पाणी घाला। तर इकडं मी मिक्स करून घेतलं, तर आता थोडंसं हातावरती पाणी घ्यायचं, एक शिंतोडा द्यायचा आणि त्याला सर्वकडून व्यवस्थित लावून घ्यायचं पीठ वगैरे मसाले, जेणेकरून त्याला व्यवस्थित लागले पाहिजे। तेवढंच पाणी घ्यायचं, जास्त पाणी घालायचं नाही, थोडंसं पाणी घालायचं। तर इकडं मी मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे, तसंच इकडे कढई गरम करायला ठेवली होती, त्यामध्ये तेलही घालून चांगलं गरम केलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं आहे की त्यामध्ये आता आपण छोले आहेत ते थोडेसे वरून टाकून घ्यायचे। तुम्ही चमच्याने पण घालू शकता। तर इकडे मी हाताने त्याला ह्याच्यामध्ये सोडून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो करायची आणि 2-3 मिनटं त्याला चांगलं भाजून घ्यायचं, कमीत कमी 5 मिनटं लागतात। छोले चांगले भाजले की ते मस्त असे कुरकुरीत होतात आणि खाण्यासाठीसुद्धा खूप छान अशी टेस्ट लागते, लहान मुलं तर खूप आवडीनं खातात। स्लो गॅसवरती त्याला व्यवस्थित चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं, तसरी तळून घ्यायचं। तर इकडे मी चांगल्या प्रकारे तळून घेतलेलं आहे आणि आता एका टिश्यू पेपरवर यावरती आपण काढून घेणार आहे, जेणेकरून त्यामध्ये जे तेल आहे ते पूर्ण ऑब्झर्व झालं पाहिजे। तर इकडे मी सर्व फ्राय करून घेतलेले आहेत आणि थोडेसे एकमेकाला चिपकले होते, तर ते थोडेसे मी एक्स्ट्रा साईड करून घेतले। टिश्यू पेपरवर काढल्यामुळे ते पूर्ण तेल ऑब्झर्व करतं आणि लहान मुलं पण खाऊ शकतात। तुम्ही असंही हे चाट खाऊ शकता, पण थोडंसं ह्याला मॉडिफाय केलं तर हे खाण्यासाठी पण खूप छान अशी भन्नाट अशी टेस्ट लागते। तर त्यासाठी इकडे मी जे छोले एकमेकाला चिपकले होते ते सेपरेट करून घेतले आणि एका बाउलमध्ये ते काढून घेतले। तर यामध्ये आपण घालणार आहे कच्चा कांदा बारीक चिरलेला थोडासा, तसंच कच्चा टोमॅटो थोडंसं घालून घ्यायचं, थोडासा चाट मसाला, चाट मसाला नसेल तर तुम्ही थोडंसं लिंबू पण पिळू शकता, पण इकडे मी चाट मसाला होता तर मी थोडासा चाट मसाला घालून घेतला आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर। तुम्हाला जर शेव घालायची असेल बारीक तरी तुम्ही घालू शकता, पण इकडे जे माझ्याकडे जेवढे जिन्नस अवेलेबल होते मी तेवढंच घातलेलं आहे। आणि आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, मीठ वगैरे घालायची काही गरज पडत नाही आहे, थोडंसं फक्त हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि जेव्हा तुम्हाला खायचे तेव्हाच तुम्ही हे ह्याच्यामध्ये घालून घ्या, जेणेकरून ते नरम पडणार नाहीत आणि खाताना जो कुरकुरीतपणा येणार आहे तो कमी होत नाही। तर इकडे मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी आपलं छोले चाट खाण्यासाठी रेडी झालेलं आहे। लहान मुलं हे खूप आवडीने खातात आणि मोठ्यांना तर आवडतंच। तर इकडे बघू शकता तुम्ही खूप छान असं आपला छोले चाट रेडी झाला आहे। तर कसा झालं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच एका नवीन अशा रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। धन्यवाद।